प्रति साकारणारे युवा चित्रकार संदीप राठवे यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अक्षरातून श्री विठ्ठल प्रतिमा साकारली आहे. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉक्टर अतुल भोसले व वायझेड इंडिया टीव्ही या अक्षरातून डाकवे यांनी आपली कलाकृती सादर केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचं विविध स्तरातून स्वागत होत आहे. गळ्यात माळ, हातात टाळ आणि खांद्यावर भागवत संप्रदायाची भगवी पताका घेऊन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामांच्या जयघोषात वारीला सुरुवात झाली आहे. विविध ठिकाणाहूनच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. आषाढी वारीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांचा मेळा आणि वारकरी पंढरपूरच्या वाटेवर आहेत. सर्वांना पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. विठ्ठल नावाचा लागलासे छंद, नाही धरबंद काही अवघा आनंद, मुक्त होऊन या स्मरण पायी विठ्ठलाचे शरण, गाऊन या गुणगाण जीवा लागी समाधान, याच भावना मनी ठेवून युवा चित्रकार संदीप डाकवे यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नावातून विठ्ठल प्रतिमा साकारली आहे. नामदार अतुल भोसले यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून गत वर्षभरात पंढरपूरचा केलेला विकास, या वर्षीच्या आषाढी वाढीसाठी केलेला हायटेक नियोजन याबद्दल कृतज्ञता म्हणून संदीप डाकवे यांनी नामदार भोसले यांच्या नावाची प्रतिमा विठ्ठल रूपात साकारली आहे. या प्रतिमेची सस्नेह भेट चित्रकार संदीप डाकवे यांनी नामदार अतुल भोसले यांना प्रदान केली. डाकवे यांनी तयार केलेली श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा पाहून नामदार अतुल भोसले यांनीही समाधान व्यक्त करीत संदीप डाकवे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे युवा चित्रकार संदीप डाकवे यांनी वायझेड इंडिया टीव्ही या चॅनलच्या नावातून विठुरायाची सेवा केली आहे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल याची प्रचिती त्यांनी रेखाडलेल्या चित्रातून दिसून येते. वायझेड इंडिया टीव्ही हे कराडीतून प्रक्षेपित होणारं चॅनल आहे. विठुरायाच्या आकारामध्ये संदीप डाकवे यांनी वायझेड इंडिया टीव्ही चॅनल आणि संपादक नितीन धापरे यांचं नाव आकर्षकरित्या रेखाटलं आहे. प्रत्येकाला आपल्या नावाचा अभिमान असतो. आपल्या नावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती झाली की तो आनंद अवर्णनीय असतो. गतवर्षी संदीप डाकवे यांनी त्यांच्या घराच्या भिंतीवर वारीचं 14x6 फूट या आकारात भव्य दिव्य चित्र साकारलं होतं. या चित्रामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा फोटो सोबत विठुरायाला भेटायला निघालेले भजनामध्ये तल्लीन झालेले भक्त यात दर्शविले आहेत. मृदंग चिपया वाजवणारे वीणा हातात घेतलेले वारकरी, याशिवाय भागवत संप्रदायाची भगवी पताकाही घेतलेले वारकरीही नेमकेपणाने टिपले आहेत. तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला भक्तही यामध्ये आहेत. याशिवाय मोरविसावर संत तुकाराम यांचं आकर्षक रेखाचित्र संदीप डाकवे यांनी रेखाटलं होतं. तसेच 16x2 फूट या आकाराच्या कापडावरती पाऊली चालती पंढरची वाट ही अक्षरं लिहिली आहेत. त्याच्या मध्यमागे श्री विठ्ठलाचं देखणं चित्र आणि सोबत भक्तांचा गोताळा रेखाटलाय. तसेच त्याच्या दोन्ही बाजूंना माऊली माऊली हे शब्द रेखाटून आपलं सुलेखन कौशल्य संदीप डाकवे यांनी दाखवलंय. त्यासोबतच प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा असे संदेश लिहून समाज प्रबोधनाचं काम त्यांनी केलंय. याशिवाय गेली 3 वर्ष वायझेड इंडिया टीव्ही चॅनलच्या नावात वैविध्यपूर्ण गणपती देऊन संपादक नितीन ढापरे, अभिनंद जाधव आणि त्यांच्या टीमला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही सर्व आकर्षक चित्र संदीप डाकवे यांनी तयार करून श्री पांडुरंगाच्या चरणी आपली कला रुजू केली आहे. ही चित्र साकारताना संदीप डाकवे यांना शिवसमर्थ समूहाचे शिल्पकार ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे, वडील राजाराम डाकवे, आई सौ गायाबाई डाकवे, पत्नी सौ रेशमा डाकवे, चिरंजीव स्पंदन डाकवे यांनी विशेष सहकार्य केलंय. 2 वर्षापूर्वी वाखरी येथे उभयारंगणाच्या अमृतमय क्षण बघण्याची संधी मिळाल्यामुळं अशा पद्धतीचं वारीवर काहीतरी करावं अशी प्रेरणा मिळाल्याचं संदीप डाकवे यांनी सांगितलं. विठ्ठलांच्या या अप्रतिम चित्रामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. वायझेड इंडिया टीव्ही, कराड.